मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचा मोदींकडून उल्लेख. माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार, अंबादास दानवेंचा हल्ला बोल. तर पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला, नाना पटोलेंचा निशाणा. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही. महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही, मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल. विरोधकांना कधी पश्चाताप होत नाही, मोदींची टीका. वैभव नाईकने कट रचला आहे त्यांच्याच माणसानं सांगितलं. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून निलेश राणेंचा आरोप, तर पुतळा कोसळताच वैभव नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे पोहोचले, निलेश राणेंचा सवाल. माफी मागायचं नाटक करू नका, महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल. राजकोटवरील पाहणीनंतर संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीनं असा वाद घालण्यात अर्थ नाही. अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले, शिल्पकार पळून पळून जाणार कुठे, अजितदादांचं वक्तव्य. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. राष्ट्रवादीच्या आयुष्यात कधी पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं विधान. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, बिनशर्त माफी मागायला लावा. हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, ते काहीही बोलू शकतात, अमोल मिटकरी आक्रमक. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बसताना आम्हाला मळमळवायची, ते आम्ही ठाकरेंना समजावून सांगत होतो, हीच भावना सावंतांनी बोलून दाखवली. संजय शिरसाट यांच्याकडून सावंतांची पाठराखण. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून दायकीचे नाहीत, एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, रुपाली ठुमरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीतच राहणार, भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब. दिल्लीमधील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती. राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्रं द्यायची आहेत, मालवणमधील सभेत संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीत सीएम पदाचा विषय आता संपलाय, नाना पटोले यांची प्रतिक्रिया. युतीमधील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो, नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा. तर हर्षवर्धन पाटील हातात उतारी घ्यावी, मेळाव्यामध्ये घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांची मागणी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन संपन्न. वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार, मोदींकडून विश्वास व्यक्त. वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, काळे झेंडे दाखवत स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त. शरद पवार झेड प्लस सुरक्षा नाकारण्याची शक्यता, झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती. जितेश अंतापूरकर आणि जिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. जितेश अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतापूरकर यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा आरोप. भाजपकडून पंकजा मुंडेंना पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या पुण्यातील 3 मतदारसंघांचा समावेश. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत भिडले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे लैंगिक विकृत, विकृती पाहूनच त्याला सोडलं, अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचा जबाब. पूजा खेडकरकडून दिल्ली हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर, नाव आणि आडनावात बदल केला नसल्याचा पूजाचा दावा, तर सर्व विभागांनी रीतसर प्रमाणपत्र दिल्याचीही माहिती.